पौर्णिमाने विचारलं आहे फाउंडेशन कोर्स आणि प्रिपरेटरी कोर्स या दोन्ही कोर्समध्ये स्वची ओळख हा टॉपिक आहे फाउंडेशनला स्वची ओळख हा टॉपिक आहे पटलं आहे पण जेव्हा प्रिपरेटरीला स्वची ओळख झाल्यावरच म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी करणारेच प्रवेश घेतात तेव्हा पुन्हा स्वची ओळख हा टॉपिक प्रिपरेटरीमध्ये का घेतात आणि त्यामागे आपल्या चाणक्य मंडल परिवाराचा काय उद्देश आहे असा तिने माझं म्हणणं आहे बुद्धिमान प्रश्न आहे माझं म्हणणं या प्रश्नाचं स्वागत आहे काही प्रश्न नाही पौर्णिमा म्हणते की तिने फाउंडेशन कोर्स केला तो तिने उत्तम केला आहे मला माहिती आहे आणि तो करून आता प्रिपरेटरीला आहे ती म्हणते प्रिपरेटरी ह्याचा अर्थ ठेऊ की आता ठरलं आहे की आपलं आयुष्य आपलं करिअर स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं घडवायचं आहे तर फाउंडेशनला स्वची ओळख हा विषय कळलं पुन्हा प्रिपरेटरीला कशा करता ती म्हणते की युपीए मुळात प्रिपरेटरीला आले ह्याचा अर्थच आहे की ओके पुढचं करिअर म्हणजे स्व हा स्पर्धा परीक्षाद्वारा आहे तर पुन्हा त्यांना कशासाठी ओके हे प्रश्नाचं स्वरूप मी सांगायलाच दीड दोन मिनिटं घेतली कारण ते सांगितल्याचा पुढचा भाग माझं म्हणणं आहे नेहमीप्रमाणे की आहे पुढचा भाग हं एक सोपं उत्तर आहे की स्वची ओळख ही सतत चालणारी प्रक्रिया आहे ती अशी कोण्या एका दिवशी आता आसा आसा process, okay, ते ते ती संपली असं असत नाही इट इज अ प्रोसेस नॉट अन इव्हेंट तेव्हा फाउंडेशन करून ज्यांनी प्रिपरेटरीला प्रवेश घेतला ओके त्यांच्या पुरते एवढं म्हणता येईल की ती स्वची ओळखचा एक स्लाइस त्यांना कळलाय बरोबर पण म्हणजे फायनल आहे का इज दॅट ओके इज दॅट फायनल असा नाही होता हा प्रवास सतत चालू राहतो अगदी व्यावहारिक उदाहरण द्यायचं तर ठीक आहे तू आता प्रिपरेटरीला प्रवेश घेतलास पण तुझ्या अभ्यासाच्या मेथड्स काय आणि सगळ्यांच्या एकच आहेत का एक असू शकतील का तर नाही रे तुझं व्यक्तिमत्व त्यानुसार अभ्यासाची मेथडही बदलू शकते ही सत्र आपले डॉक्टर भूषण केळकर सर घेतात आणि त्यांच्याकडे ह्या विषयावरच्या संशोधनाचे पेटन्स आहेत आणि व्यक्तीनुसार अभ्यासाची स्टाईल बदलू शकते लक्षात घ्या उदाहरणार्थ काही जणांची बुद्धी एखादा विषय ऐकला की तो त्यांना चाचती चांगला समजतो अशी चालते किंवा तो ऐकला तर काही जणांची बुद्धी नाही तो वाचला स्क्रिप्ट वाचला पुस्तकातलं त्याचं त्यांचं वायरिंग चांगलं होतं असे प्रत्येकाचे पाठांतराचे अभ्यासाचेही प्रकार वेगळे असतात भूषण केळकर सरांचे होणारच सत्र त्याच्यात येतील हा स्वची ओळखचा प्रवासही प्रिपरेटरीच्या काळात चालू राहतो आणि आता मी हे जे थोडक्यात उत्तर देतोय त्याच्या शेवटच्या आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय माझं म्हणणं आहे की प्रश्न विचारणाऱ्या पौर्णिमा सकट समोर बसलेले किंवा ऑनलाईन असलेले जे फाउंडेशन करून प्रिपरेटरीला आले त्यांनी जर प्रिपरेटरीच्या वर्षीसुद्धा अधिष्ठान मालिका नीट ऐकली असेल तर माझं म्हणणं आहे की मी जे पुढचं वाक्य बोलतोय तो अनुभव त्यांनी घेतलेला असणार आहे तो म्हणजे तोच विषय दुसऱ्यांदा ऐकताना पहिल्यापेक्षा जास्ती कळतो किंवा दुसऱ्यांदा ऐकताना पहिल्यांदा लक्षात आले नव्हते असे नवे अर्थ नव्याने लक्षात येतात कॅरेजच्या मागच्या वेळी आपण हे ऐकलं पण त्यावेळेला हा हा अर्थ नव्हता लक्षात आला आता आला हा प्रवास चालू राहतो आपला त्याकरताय पौर्णिमा तो विचारते प्रिपरेटरीला का पौर्णिमाला माहिती असेल लक्षात असेल की अधिष्ठान मालिका अख्ख्या चाणक्य मंडलसाठी होते ओके अख्ख्या म्हणजे एम पी एस सी आणि यू पी एस सी बॅचलाही आलेले म्हणजे त्यातले तर अनेक ज्यांनी आधी फाउंडेशन आणि प्रिपरेटरी केला आहे आणि आता एम पी एस सी यू पी एस सीला आलेत तरी एकदा वर्ष चालू होताना सगळ्यांना कॉमन हा आणि यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्यांनी अनेकांनी मला बोलून दाखवलं की सर आधी दोनदा ऐकलं आहे शिवाय यूट्यूबवरचे पण आम्ही कानात हेडफोन घालून ऐकलेत तरी यावर्षी ऐकताना आणखी नव्याने अर्थ कळला हे होतंच माणसाचं प्रत्येकाच होतं माझंसुद्धा होतं आहे तुम्ही तुमचं काय सांगताय मला वाटतं की उलट यावर्षी बहुधा हे बोलताना मी बोललो आहे तुमच्याशी की तो तो विषय जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा नुसते तुम्ही नाही शिकत मी पण शिकतो तो विषय सांगण्याच्या निमित्ताने मला सुद्धा त्या विषयातलं सतत काहीतरी नवीन कळत जातं समोर येत जातं म्हणून आणि आत्ता माझ्या मनामध्ये अनेक मुद्दे तसं म्हणलं तर थोडीशी गर्दी आहेत त्यामुळे मी समर्थ रामदासांच्या एक दोन ओळी तुम्हाला सांगून हा विषय क्लोज करतो समर्थ रामदासांची ओळे सांगितलेची सांगावे विवर लेची विवरावे विवर क्षणक्षणा सांभाळावे बदलेल म्हणून अशी वेळे सांगितलेची सांगावे विवरलेची विवरावे क्षणक्षणा सांभाळावे बदलेलं म्हणून त्यातलं पहिला मला वाटतं की सोपाय इंग्लिश मिडियमवाल्यांनाही सोपा आहे की सांगितलेची सांगावे म्हणजे एकदा सांगितलं आहे ते पुन्हा सांगावं पुन्हा सांगावं विवरलेची विवरले म्हणजे एक्सप्लेन केलेलं विश्लेषण केलेलं समजावून सांगितलेलं पुन्हा विवरावे आणि तरी क्षणक्षणा सांभाळावे बदलेलं म्हणून ते बदलेलं ते मन आहे चंचल मन की त्याला सांभाळावं लागतं सतत सा, त्याचा फोकस ठेवावा लागतो काय सांगितलं शिकवलं बोललं जातं आहे काय अनुभव घेतो त्या अनुभवांचे काय अर्थ आहेत याच्यावर मनाचं म्हणून सांभाळावं लागतं नाही तर ते घटकेत पलटी मारेल आणि केव्हा सारखं बदलत राहील सांगता येत नाही हा अनुभव सगळे घेत असाल तरातरांचं म्हणून आहे ते त्यामुळे मला वाटतं की ह्या पौर्णिमा सकट सगळ्यांनी जर समजा ह्या वर्षी अधिष्ठान मालिका इन जनरल आणि त्यातला स्वची ओळख हा इन पर्टिक्युलर मुद्दा ऐकला तर मला वाटतं की त्यांनी अनुभव घेतलेला असेल की पुन्हा ऐकल्याने नव्यानी कळतं आधी न कळलेलं तरी काहीतरी नव्याने कळतं किंवा आधी कळलेल्याचं आणखी कळतं की अरेच्या त्यावेळी हा अँगल लक्षात आला नव्हता बरं का आणि हा स्वची ओळख हा प्रवास आयुष्यभर चालू राहतो तो असा कधी संपत नाही कोणाकरता म्हणता येईल की याचा हा प्रवास संपला मी माझी व्याख्या सांगतं ज्याला आपण आणि ईश्वर एक आहोत हे ज्या दिवशी कळेल मग मा मानूयात की ओके आता त्याचा ह्या देहातला या आयुष्यातला देहात प्रवास संपला तिथपर्यंत तो चालू आहे सतत चालू आहे तो असं मी तरी हे थोडक्यात म्हणतो असे ॲक्च्युली आत्ता उभं राहताना मीच घेतलेला एक प्रचंड अर्थपूर्ण अनुभव तुमच्यातल्या बहुसंख्य जणांप्रमाणेच मला खात्रीच आहे की तुमच्यातल्या बहुसंख्य जणांना भारतीय शास्त्रीय संगीत आवडत नसणार माझं म्हणणं आहे मेजॉरिटी की त्यांना ते ए बास ना असं होतं आणि काहीतरी एकच ओळ मी त्याला पूर्वी नाव दिलं ये ग ये ग विठाबाई ये ये ग विठाबाई असं मे बी तुमची वयाची अनुभवाची आयुष्याची आत्ताची स्टेज ही अशी तडकफडक गाणी उडत्या चालीची चाली बीट असलेली त्यामुळे कदाचित वेस्टर्न जे इंग्लिश मिडियमवाले असतील हे तर कदाचित प्रिडॉमिनंटली मुख्यतः वेस्टर्न म्युझिक ते पॉप रॉक असं काहीतरी ऐकत त्यांचा त्यांचं काहीतरी चालू असेल त्यांना हे भारतीय शास्त्रीय संगीत मुद्द्यावर यायलाच अर्धा तास लावतात असं <laughs> कधी मैफलील तुम्ही मला माहिती नाही गेलात पण ते मैफलीचाही एक ॲम्बियन्स म्हणतात वेगळाच असतो की तो तब्बल जी त्याचा तबला लावत असतो असा त्याची छोटी हातोडी असते त्यांनी ठोकतो लावून घेत असतो मागे सूर लावायला जे सतार त्याला पु ल देशपांड्यांनी वापरलेला शब्द आहे की तो सतार खाजवत बसलेला असतो असा पुलंनी वापरलेला शब्द आहे आणि मग ते बुवा तर ते गाणं सुरू करण्यापूर्वी लवंग खावी लागते खडीसाखर असते आणि आपल्याला बोर व्हायला होतं मी तुम्हाला हे सांगतो की माझ्या आयुष्याची अनेक वर्ष तोच तर म्हणून अनुभव सांगणार आहे की टर्निंग पॉईंट या मुद्द्यावर कोणता आला पण माझ्या आयुष्याची अनेक वर्षं मला भारतीय शास्त्रीय संगीताचा तिटकारा होता हा शब्द वापरतोय मी हां डिटेस्ट के हे बर आहे यायला समजा एखादी बंदिश माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये होते बरं का खूप विशेषतः कॉलेजला गेल्यावर की ते दर्दी होते ते ॲपसल्युटली दर्दी होते आणि पुण्यामध्ये जो सवाई गंधर्व महोत्सव होतो ना त्याला ते न चुकता जायचे नुसते नाही जायचे रात्र रात्र मैफल ऐकली आहे तरी सकाळी कॉलेजवर हजर ते तासाला जाण्याकरता नाही तो तुमचाही गैरसमज होणार नाही मला माहिती आहे कॅन्टीन आणि मित्रमैत्रिणी जमणे आणि मग बोलणे की काल काय आहे त्याच्या दरवेळी पचकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क तो आम्ही बजविनच की एक महान कलाकार म्हणजे शाहिद परवेज यांचं वाद्य सतार राहतात पुण्यातच पुढे माझी त्यांची ओळख पण झालेली आहे पण कॉलेजमध्ये आम्ही असताना ज्यांना शास्त्रीय संगीतावर प्रेम होतं आवडत होतं ते आदल्या रात्री सवाई गंधर्वमध्ये शाहिद परवेज यांनी सादर केलेला यमन राग यमन याच वेळचा आहे साधारणपणाने आणि जरा चांगली हिंदी गाणी ऐकायची सवय असेल तर एकाहून एक ग्रेट गाणी त्या यमन रागात बांधलेली गाणी आहेत ग्रेट आहेत गाणी यमन रागामध्ये तर आमच्या मित्रमैत्रिणी जमतायत सगळे गप्पा ए तू आला होता का ए तू काल होतीस का ग दिसली नाहीस मग कारण ह्याला शाहीद परवेज दिसण्यापेक्षा ती दिसणं महत्त्वाचं ना जास्ती असल्या गप्पा पण मग चर्चा की शाहीद परवेजनी काल काय वाजवलंय तर दुसरा दिलीप नावाचा संगीत कळणारा मित्र पण तो कालच्या रात्री जाऊ नाही शकलेला म्हणून तो ही मधुरा नावाची जी आमची मैत्रीण तिला विचारतो काय वाजवलं शाहिद परवेजनी आता काही मध्ये बोललं पाहिजे का काही पण तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यामुळे आम्ही म्हणणार सतार <laughs> असं आम्ही तोंड वाजवणार मला वाटतं एवढं तर तुम्हाला कळलेलं आहे की काल शाहिद परवेजनी काय वाजवलं या प्रश्नाचा अर्थ आहे तो राग कोणता सादर केला विचारतोय तो काय वाजवलं याचे किंवा एक उत्तम सिनेमा आहे सिनेमाचं नाव नमक हराम आणि याच्यातले दोन लीड ॲक्टर्स आहेत अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना आणि हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार होता अजून अमिताभ बच्चन व्हायचा होता पण हा एक मूळचं इंग्लिश नाटक आहे बेकेट नाटकाचं नाव आणि पुढे त्यावर एक हॉलिवूडमध्ये ऑल टाईम ग्रेट सिनेमा निघालेलाच आहे सिनेमाचे नाव बेकेट ग्रेट सिनेमा आहे इंग्लंडच्या इतिहासातल्या घडामोडींवर आहे त्याला सांगायला वेळ नाही आत्ताच्या याचा कधीतरी वाटेल ते मध्ये बोलिन्यावर पण त्याचं ऋषिकेश मुखर्जींनी केलेलं हिंदी रूपांतरण आता ऋषिकेश मुखर्जी हे स्वतः एक हिंदीमधले सार्वकालिक श्रेष्ठ असे दिग्दर्शक डायरेक्टर ऑल टाईम ग्रेट त्यांनी हा नमखराम तर त्याच्यामध्ये हे दोघं नाच गाणं पाहायला एका कोठ्यावर जाऊन बसतात तरुण मित्र आहेत एकमेकांचे उत्तम दोस्त अमिताभनी ज्याचा रोल केला आहे तो श्रीमंत घरातला आहे आणि राजेश खन्ना गरीब घरातला आहे पण मित्र आहेत म्हणून जाऊन बसतात तर तिथे अजून गाणं चालू व्हायचं आहे त्या नर्तकीचंही काहीतरी तिचा जे काही ड्रेस करणे पायात घुंगरू बांधणे सगळं चालू आहे आणि हे तबला वगैरे वाजवणं सगळं ह्याच्यात चालू आहेत तर त्याच्यामध्ये राजेश खन्ना अमिताभला विचारतो की तुला पेटी वाजवता येते का तर अमिताभ बच्चन म्हणतो येते म्हणून शेजारी एक आहे ती देतात अमिताभ पेटी समोर ठेवतो वाजवतो राजेश खन्ना म्हणतो अबे चाले तू तो बोल बेटी बजाना आता है आणि शेवटी तो अमिताभ अभिनयाचा शहनशाह आहे खरा तर अमिताभचा अभिनय असं तो तोंड वाकडं करून सांगतो बजाता हूं लेकिन सूर नाही निकलते <laughs> तशीच आमची तशीच आमच्या ह्याची स्थिती त्यामुळे तिकडं शाहिद परवेजनी काल काय वाजवलं तर मी आधी तोंड वाजवणार की ते सतार वाजवली त्याला हवं काय म्हणजे यमन काल आणि तो असा बो एक स्वर्गीय यमन सादर केला मला कालच्यासारखा आजपर्यंत आठवतोय दिवस हे सांगतो मी तुम्हाला तेवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातली सुद्धा एक लँडमार्क तारीख आहे मला म्हणायचं आहे की पंच्याहत्तर सोनेरी पानं जर वाचलं असलं तर माझं म्हणणे मी ही तारीख त्यात उल्लेख केली आहे कारण त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती ती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर पण जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी देशात निवडणुका जाहीर केल्या त्यावेळी सगळे विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात होते ज्या कोणत्या विरोधी संघटना असू शकतील त्यांच्यावर बंदी होतील त्यांचे प्रमुख पण तुरुंगात होते आणि देश असं सामसूम पडलेला होता आणि इंदिराजींनी कमीत कमी मुदतीत म्हणजे असं पस्तीस दिवसात इलेक्शन अपेक्षा होती की त्या जिंकतील पण आपल्या स्वतंत्र देशाच्या इतिहासात चमत्कार घडला त्यावेळी तो म्हणजे नॉन काँग्रेस नॉन कम्युनिस्ट सगळे पक्ष एकत्र आले त्यांनी तुरुंगामधूनच जाहीर केलं की के आम्ही आमचे आपापले पक्ष विसर्जित करतो आणि एक पक्ष त्याचं त्यावेळेचं नाव जनता पक्ष आणि देशभर काँग्रेसच्या कॅन्डिडेटला एकासे असं करून समोर जनता पक्ष उभा राहिला आणि लोकांनी पण भरभरून दान जनता पक्षाच्या पदरात टाकलं हं इलेक्शनचे निकाल येण्याची तारीख तेवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर त्यावेळी अजून टी व्ही वगैरे काही नव्हता रेडिओ असायचा आणि रेडिओवर दर तासाला इलेक्शन बुलेटिन असायचं मेन आणि दर अर्ध्या तासाला अपडेट्स असायच्या की मधल्या अर्ध्या तासात कोण कुठे लीडवर आहे कोण मागे पडलं आहे कोण हे हां मी जे सांगतो की मला असं काल लक्षात असल्यासारखं आहे की रायबरेली मतदारसंघात स्वत इंदिराजी ती निवडणूक हरल्या आणि त्या बातम्या येणं आधी चालू झालं की मागे पडत आहेत आणि अमेठी मतदारसंघातनं संजय गांधी स्वतः हरला आणि त्याही आधी दर एक तासाला मेन न्यूज किंवा अर्ध्या तासाला अपडेट याच्यामध्ये ते येत होतं तर आता दर तासाला हे न्यूज आणि दर अर्ध्या तासाला अपडेट ह्याच्यामध्ये जो वेळ असतो त्यामध्ये आकाशवाणीवरनं काही वेळा हिंदी गाणी किंवा काही वेळा शास्त्रीय संगीत लावलं जायचं तर मला हिंदी गाण्यातला आज ती गाणी छानच आहेत तुम्ही ऐकली का नाही मला माहिती नाही आहे छान असल्यामुळे कदाचित ऐकली नसतील ही दाट शक्यता आहे महम्मद रफीच्या आवाज दोन्ही गाणे मोहम्मद रफीच्या आवाजातली <laughs> रात्री बातमी आली की दोघेही हरले इंदिराजी आणि संजय गांधी दोघेही हरले ज्या बुलेटिनमध्ये ही बातमी आली की इंदिरा गांधी आणि संजय गांधी दोघे हारले बुलेटिन संपलं हिंदी गाणी चालू झाली आणि लागलेलं ला पहिलं गाणं सवेरे वाली गाडी से चले जायंगे <laughs> हे रफीनीच गायलेलं गाणं आहे छान गाणं गाण्याचं उडत्या चालीचं चा। मी नाही प्रयत्न करत सांगण्याचा आणि त्यातून रफीचा आत्मा तिकडं तळतळ करल तर सवेरे सवेरेवाली गाडी से चले जाएंगे। चाले अशी छान त्याची पण ते तुम्हाला कळलंच आहे की हे म्हणजे आता इंदिरा गांधी संजय गांधींनी दिल्लीतनं बॅग भरून जिकडं कुठे जायचं तिकडे आहे हां त्याच्यातच पुढचं आलेलं गाणं एहसान मेरे दिल पे तुम्हारा हे दोस्तो के ये दिल तुम्हारे प्यार का तुम्ही ऐकलेलं दिसतंय गाणं माझा एखादा शब्द जरा चुकतोय मारा हे दोस्तो हे दिल तुम्हारे प्यार का पुन्हा उडत्या चालीचंच गाणं पण पुन्हा की हे कोण म्हणतं आहे एहसान मेरे दिल पे तुम्हारा हे दोस्तो ज्या भारतीय मतदारांनी या हुकुमशाही प्रवृत्तीला हरवलं त्यांनी जणू एहसान म्हणजे उपकार केले निवडून आलेला उमेदवार मतदारांना म्हणतोय एहसान मेरे दिल पे तुम्हारा हे दोस्तो तर आज घरी गेल्यावर जरा बरी गाणी ऐकायची असली तर ही ऐका पण अशी पण गाणी होती पण माझा आत्ताचा मुख्य मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये मध्ये काही वेळा शास्त्रीय संगीत पण लावलं जायचं गायक तर एक ऑल टाईम महान गायक म्हणजे पंडित कुमार गंधर्व त्यांचं नाव निघालं की असं करायचं असतं पण ते आत्ता माझं एकोणीसशे सत्त्याहत्तरमधलं चित्र काय की हे बोर ते ए बोर ते माझं मी तुम्हाला सकट सांगतो माझा एक अतिशय छान मित्र विवेक महाडिक नाव त्याचं तो पुढे इंजिनियर झाला मुंबईला व्हिजेट यामधनं त्यांनी इंजिनिअरिंग केलं छान मित्र आणि कमालीचा निर्मळ मनाने असे पूर्वी मुलं असायची पण हा शास्त्रीय संगीतातला दर्दी होता आणि तिकडे शिवाजीनगर एस टी स्टँड जो आहे ना त्याच्या समोर त्याचं घर होतं ग्राउंड फ्लोअरवर छोटंच होतं चो घर पण त्या निवडणुकीचे निकाल त्याच्या घरच्या ट्रान्झिस्टरवर ऐकायला बसलोय बुलेटिन संपल्यावर कुमारजी चालू झाले म्हणून मी तोंड वाकडं करतोय की काय आणि मी त्याला म्हणतो आहे की हे दळण दळणं चाललं आहे मी त्या दळणाला नाव दिलं आहे ये ग ये ग विठाबाई ये ये ग विठाबाई म्हणजे रेकॉर्ड फिरताना जर पिन अडकली तुमच्या पिढीने रेकॉर्ड आणि पिन अडकणे हा प्रकार ऐकलेत नाही तर ती जर ते पूर्वीची टेक्नॉलॉजी तर त्याच्यात तेच शब्द पुन्हा पुन्हा येत राहायचे की पिन अडकली आहे त्यामुळे त्या गोलातच फिरतं आहे ये ग ये ग विठाबाई ये ग अरे आली विठाबाई आता जा ना पुढे तसं नाही असं तर आता उदाहरणार्थ एक बंदिश जी पुढे मला कळली आणि बाजूबंद खुल खुल जाय तर ह्याच्यावर सुद्धा केलं पुलंच्यात बाजूबंद खुल, खुल जाय मोरी मोरी म्हणजे माझी बाजूबंद म्हणजे असं दंडावरचा दागिना आहे आणि ते म्हणणारी जी कोणी आहे ती बहुधा तिच्या तो प्रियकर असो पती असो त्याला की मोकळी होऊन पडते आहे म्हणजे रोमॅन्टिक आहे आता ह्याच्या जास्ती अर्थ तास चालू आहे म्हणून सांगत नाही पण तो जो गायक सादर करतोय बाजूबंद खुल खुल जाय मोरी तर पुलंनी सुद्धा आहे की पुलं म्हणतात गायकानी हे बाजूबंद खुलं खुलं जाय मोरी सांगायला एकदा मोरी तोंड घातलं ते बाहेरच काढलं नाही त्यांनी तो मोरी मराठी अर्थाने वापरला शब्द आमची तशीच होती भावना असे सांगतं खरंच सांगतोय की आमची तशीच होती भावना की काय हे बोर आहे अरे पुढे सरकणं तेच 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 चाललेलं आहे अशा आणि तो विवेक आम्हाला त्याच्या मनाच्या प्रांजळ म्हणजे मोकळेपणामुळे त्याचा तो टार्गेट नव्हता वर घेतो ते आमचं काम सगळं तो अतिशय निर्मळ तर तो अक्षरशः गयावया करायचा की तुम्ही राह तुम्ही कुमारजींचं हे करताय कुमारजी केवढा मोठा गायक आणि आम्ही आपले की हे तुझ्याकरता असेल अशा सगळ्याचे आणि करत करत मध्ये अनेक वर्ष गेली मी कार्यकर्ता होतो त्या कार्यकर्ता असण्यानीच आय एस देण्याचं मनात आला दिली माझा शब्द ईश्वर कृपेने आय झालो हं आमच्या मित्रमैत्रिणी मंडळींना आनंद की आपला मित्र एस झाला त्याच्यात मत्सर नव्हता तर हा विवेक मधल्या वर्षांमध्ये संपर्क नव्हता बरं का हा त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं कुठेतरी जॉब करतोय पण अविनाश आहे झाला बस खरा आनंद त्याला म्हणून अतिशय आनंदाने भेटायला आला छान कडकडून मिठी मारली त्या काळी त्याचे काही वेगळे अर्थ लावले जायचे नाही आजकालचं काय सांगता येत नाही <laughs> आजकाल साले इतकं नासवून आहे की कोणी दोन मुलं असू द्यात किंवा मुली त्यांनी असे नुसते हातात हात घेतले तरी एल जी बी टी क्यू खरा आनंद त्याला आणि त्याने मला त्यावेळी कॅसेट नावाची टेक्नॉलॉजी होती ती तुम्हाला पाहायला मिळते का नाही मला माहिती नाही माझ्या घरच्या संग्रहात एक अख्खी भिंत अजूनही कॅसेटची आहे कारण मी ते टाकलेली नाहीत कारण मी मिळवून एक 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 कॅसेट फार कष्टाने मिळवलेली होते तर त्याने मला असे दोन कॅसेटचा एक सेट भेट दिला आणि मी असं बघतो आहे काय आहे हां तर शास्त्रीय संगीतातले एक ॲब्सल्युटली ऑल टाईम ग्रेट ऑल टाईम म्हणजे मी सांगतो आहे की भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासातला एक सर्वश्रेष्ठ गायक त्यांचं नाव उस्ताद आमिर खा साहेब हे हे आत्ताचं कार्टन आहे <laughs> ज्याच्या मुलीचा काल साखरपुडा का एंगेजमेंट झाला <laughs> ते नाही ते येळ येते ते, ते लालसिंग चड्ढाची खरी बुद्धी त्याची आहे ॲक्च्युली त्याने पूर्वी अनेक चांगले चांगले चित्रपट काढले त्यावरही कधीतरी वाटेल ते, वाट ते बोलीन मी सांगतो आहे ते उस्ताद अमीर खा साहेब आत्ता त्यांचा शिष्य तितकाच असामान्य गातो आहे त्याचं नाव रशीद खान माझा लाडका गायक आहे माझ्यापाशी त्याचं कलेक्शन पण आहे पण हे उस्ताद अमीर खा साहेब हे अपघातामध्ये गेले कारच्या केवढं नुकसान होतं ऑल्ट आपण अनेकदा म्हणतो अमुकाच्या जाण्याने पोकळी तयार झाली तर ती उस्ताद आमिर खा साहेबांच्या जाण्याने खरंच झाली तयार की ते महान गायक मला ते सग मला नाही माहिती पण मी पाहतोय की हा मला मी आहे झालो म्हणून भेट काय देतो आहे तर उस्ताद अमीर खान यांच्या दोन कॅसेट्स आणि त्या मी असे आणि त्याला माझ्या चेहऱ्यावरचे भाव लक्षात आलेच की बहुधा मी त्याला कसबा पेठमधला काहीतरी शब्द बोलणार हां तर तो, तो मला म्हणला अविनाश एक मिनिट तो म्हणला माझी इच्छा म्हणून देतो आहे हां आणि तो म्हणला फॉर द फर्स्ट टाईम आपल्या मैत्रीमध्ये मी तुला रिक्वेस्ट करतो आहे की एवढं एकदा ऐक एवढं तो म्हणला मीही दि बेस्ट मला कळणारी दि बेस्ट म्हणून देतो आहे तुला आणि एकदा ऐक आता मित्र हे एवढे आणि म्हणतोय तर ओके ठेवून घ्यावं म्हणून मी ठेवून घेतलं कॅसेट तशाच राहिल्या मसुरीमध्ये ट्रेनिंग होतं मध्ये डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग त्याला मला पुणे जिल्हाच मिळाला पुन्हा मसुरीला जायचं असतं ते करून पहिला इंडिपेंडंट चार्ज फलटणला असिस्टंट कलेक्टर म्हणून तर त्या उघडल्यासुद्धा नव्हत्या मी त्या कॅसेट्स त्याला प्लॅस्टिकचं जे पॅकिंग होतं तसंच पण मित्रांनी दिल्यात खऱ्या प्रेमाने दिल्या आहेत टाकून बिकून नाही ते आमच्या नी ते नाही होगा हमसे ते फ्रेंड्समधली रेचल करेल हमसे नाही होगा म्हणून ठेवलेलं होतं फायनली तिकडे फलटणला असिस्टंट कलेक्टर म्हणून जॉईन झालो आणि माझं लग्न तर माझं आय ए एस व्हायच्या आधीच झालंय त्यामुळे त्यावेळेच्या भाषेत बोलायचं तर माझे दोन कोटी रुपये बुडले कारण आय ए एस नवऱ्याचा त्यावेळेचा भाव दोन कोटी होता पण मग त्याला म्हणतात इश्कने गालिब को निकम्मा कर दिया। वरना हम भी आदमी थे काम क्या असा शेर आहे ना त्याचं तसं आमचं आहे ते छान लव मॅरेज आहे आधीच झालेलं होतं <laughs> तर फलटणला आमच्या का घरगुती अनेक कारणांमुळे मी एकटाच होतो माझा जो पहिला मुलगा होता त्याला जरा काही प्रॉब्लेम होते आत्ता वेळ नाही घालवत त्याच्यात त्याला अनेक प्रॉब्लेम त्यामुळे पूर्णातही त्याच्यावर खूप औषधोपचार किंवा करतात त्या पुण्यातच असायच्या मी फलटणला एकटा आणि एकटाच असायचो खरंच तर आता ते फलटण सब डिव्हिजन माझ्याकडे चार तालुके होते त्यातले साडेतीन तालुके दुष्काळी आणि सरकारने दिलेला एक शिपाई असतो कधी घरी स्वयंपाक करणारी मावशी येऊन जाते ती टळलेल्या वेळी स्वयंपाक करून जाते एटसेट्रा असं मी काम माझे माझं सगळं मी कामातच घडलेलो असायचो उशिरा कामावरनं कधीही आलो तरी काय दोन घास खायचे माझा व्यायाम असायचा एखादा सिनेमा पाहणं असायचं आणि मग वाचत बसायचं ते उशिरापर्यंत मग झोपायचं हो ॲटसेट्रा अशा सगळ्याचे तर एक दिवस असा आहे की आईन उन्हाळ्याचे दिवस होते कडाक्याचा उन्हाळा पार बिलकुल मे महिना आणि मला टपालातनं मेलमधनं काही पत्रं आली होती की रोजगार हमीवर जी कामं चालतात त्याच्यात भ्रष्टाचार चालू आहे आणि मी ती सगळी पत्राची काढून बाजूला नीट एक क्रम लावला होता आणि असं ठरवलं होतं की ज्या ज्या साईटवर हा भ्रष्टाचार चालू असल्याच्या आपल्याला रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यावर कोणालाही न सांगता कसलीही कल्पना देता एक दिवशी अचानक छापा घालायचा अशा मी एक सहा किंवा आठ साईट्स आणि त्या ज्यॉग्राफिकली कुठे आहेत असं सगळं हेरून ठेवलं आणि आईन रणरण त्या उन्हाळ्याच्या एका दिवशी फार सकाळी सहा साडेसहालाच घरनं निघालो कारण रोजगार हमीचं काम चालू होतं आठ वाजता आणि मी गणित केलं होतं की के फलटणपासनं सगळ्यात लांबचं जे ठिकाण त्याचं नाव वरकुटे मलवडी आहे तिथे ज्या पाझर तलावाचं चा काम चालू आहे त्याचं चा इन्स्पेक्शन करायचं आणि तिकडून उलटं 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 करत फलटणच्या दिशेनेच यायचं जी काही सहावी किंवा आठवी साईट असेल ती करून फायनली घरी यायचं तर ती पाचला संपतं काम रोजगार काम आठ ते पाचमध्ये जेवणाचा ब्रेक असतो म्हणून कसलीही कल्पना न देता फक्त ड्रायव्हर त्यालाही काही माहितीच नाही कुठं जायचं आहे बोलवलेलं आहे आता निघायचं आणि वरकुटे मलवडीच्या पाझर तलावाचं काम सुरू व्हायच्या आधी मी तिथे हजर आणि तपासण्याने सगळे जे काही असं दिवसभर मे महिन्याचे रणरण त्या उन्हाळ्याचे दिवस असं दिवसभर आणि मध्ये मी जेवणालासुद्धा वेळ दिला नाही कारण मला माहिती आहे की मी जर जेवणाला दिला तर एका पाझर तलावचं इन्स्पेक्शन कमी होणार ई जी एसचं काम रोजगार हमी योजना म्हणून असं करत शेवटचं तपासणी माझी साडेपाचला संपली ती मांड तालुका मांड म्हणून पण तिथनं जीपनी घरी यायला साधारण एक तास उन्हाळ्याचे दिवस तर असा मी सकाळी साडेसहाला घरनं बाहेर पडलेलो मध्ये जेवणसुद्धा नाही आणि त्या उन्हामध्ये भले टोपी घातलेली असेल भले गॉगल पण घातलेला असेल काय आहे पण सगळा उन्हाचा तो उन्हाळ्यातला उन्हाळा आणि तोहिमान तालुका म्हणजे दुष्काळी असं सगळं करून परतलो प्रचंड दमलेलो होतो प्रचंड दमलेलो आणि आता सरकारने दिलेलं घर असतं तसा वरांडा असतो आणि मग आतला हॉल असतो तर त्या हॉलमध्ये शिरलं की माझं एक पुस्तकांचं फिरतं कपाट होतं फिरतं असं आणि त्याच्यावर माझी म्युझिक सिस्टीम ठेवली होती शास्त्रीय संगीताशी मैत्रीण नसली तरी मी सगळ्या प्रकारचं म्युझिक गाणी ऐकायचं होती भरपूर त्यामुळे म्युझिक सिस्टीम आणि तिथे ती अजून न उघडलेली हे ठेवलेली होती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मित्रांनी जी दिली एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जी दिली ती आता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आलं उघडली पण नव्हती पण माझ्या म्युझिक सिस्टीमच्या शेजारी न उघडता ठेवलेली होती तर हा एक दिवस कसा उजाडला की रणरणता उन्हाळा दिवसभर कचकावून उन काम केलेलं त्यामुळे प्रचंड दमलेलो आणि घरी पोचलो तर मी खरं म्हणजे त्या माझे जे फिरतं पुस्तकांचं कपाट होतं त्याच्यावर असं कोपर टेकून थोडा वेळ नुसता असं थांबलो असं थांबलेलं असताना माझी नजर त्या कॅसेट्सवर पडली आणि प्रचंड दमलेलो होतो तरी मनात विचार आला की काय माणूस होत राहू आपण स्वतःबद्दलच की आयला आपल्या मित्रांनी दोन वर्ष होऊन गेली प्रेमाने दिली आणि त्या मित मैत्री खातर तो तळमळून म्हणतो की अविनाश एकदा ऐक आणि आपण आजपर्यंत ऐकलं सुद्धा नाही तर तो काय दिवस उजाडला मी तसाच उभा अजून कपडे पण बदलले नाहीत काही शूज पण काढले नाहीत हातपाय तोंड पण धुतलेले नाहीत ते ज उघडलं आणि दोन कॅसेट्स नंबर वन आणि टू आणि साईड त्यावेळेला असायच्या दोन त्याला ए आणि बी म्हणतात तर अशा दोन कॅसेटच्या चार साईड्सवर मिळून उस्ताद आमिर खा साहेबांचे एकूण आठ वेगवेगळे राग होते आणि मित्रमैत्रिणींच्या संगतीमुळे माहिती होतं बरं का की रागांची वेळ ठरलेली असते आणि हेही लक्षात होतं की खास ही जी वेळ म्हणजे संध्याकाळ की सूर्य अस्ताला गेला तर गेला आहे पण अजून अंधार तर झालेला नाही अशा वेळचा राग म्हणजे मारवा हे त्या रागाचं नाव आहे तर आमिर खा यांच्या ज्या दोन कॅसेट मला दिले त्यातली पहिली त्याची ए साईडलाच पहिलाच राग मारवाच होता आणि मित्रांच्या संगतीमुळे लक्षात होतं की मग हीच वेळ आहे ही जी आत्ताची वेळ उन्हाळ्यातले संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेत सूर्य आहे असताला पण अजून अंधार्थ नाही झालेला हां तर मी उघडली आणि ए साईड डेकमध्ये टाकली आणि बटन दाबलं नीट ऐका उस्ताद अमीर खान साहेब यांच्या तोंडून जो पहिला सूर आला ना बाहेर तर त्याला शास्त्रीय संगीताच्या भाषेत म्हणतात षडज हां पहिला सूर हां असं मी जागेवर होतो तिथे खेळल्यासारखा थांबलो फक्त सूर हां हे ज्याचा आधीपर्यंत मी तिरस्कार केला हा आणि त्यांनी जो सत्तावीस मिनिटाचा मारवा सादर केला तो मी उभा होतो तिथे ऐकला आणि ॲक्च्युली अनुभवलेलं आहे की त्या रागाच्या सुरागणीत असं मस्तकापासून सुरुवात करून सगळं दमणं सगळं थकणं असं उतरत 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 पायातनं निघून गेलं उस्ताद आमिर खा साहेबांचा मारवा सादर करून जेव्हा संपला होता सत्तावीस मिनटं हां माझे संपूर्ण दिवसाचे श्रम संपलेले होते सकाळी साडेसहाला घरातनं जाताना जेवढा फ्रेश असेन तेवढाच फ्रेश होतो हा साक्षात घेतलेला अनुभव मुळात संगीतातली ताकद आणि त्यातली भारतीय शास्त्रीय संगीतामधली ताकद मला त्या दिवशी साक्षात्कारी रूपाने कळली हे सांगतो आहे मी तेव्हापासून मी भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्त आहे असं सांगतोय भक्त आहे आणि हे माझं बाकी सांगून झालं की अजूनही मला सारे गम पधनिसा काही ओ की ठो कळत नाही पुढे मग माझ्या या विवेक सकट एक दुसरा शास्त्रीय संगीतातला कळणारा मित्र त्याला एकदा मी म्हणालो की मला हे शास्त्रीय संगीत आता समजावून घ्यायचं आहे हां तर तो म्हणाला की अविनाश तू या नादाला लागूच नकोस तो म्हणाला तुझं सुरांशी नातं डायरेक्ट असं इथलं आहे हृदयातलं आहे हां तो म्हटला तसंच राहू दे ते तू रॅशनल करायचा प्रयत्न करू नको असं म्हणला तो की रॅशनल म्हणजे सा कळला पाहिजे रे कळला पाहिजे त्यातला तीव्र सूर कोणता मंद्र सूर कोणता कळला पाहिजे तो म्हणला तू या नादालाही लागू नको हे जे डायरेक्ट हृदयाचं नातं आहे तसंच राहू दे आणि मला पटला त्याचा सल्ला तो मी घेतला आहे आणि सांगतो की आजपर्यंत शास्त्रीय संगीत भारतीय ऐकून मी समृद्ध होत आलेलो आहे तसे आज ना उद्या हो तुम्ही पण समृद्ध व्हा तर ही जी निघाली गोष्ट ही सगळी आपल्या मूळच्या स्वची ओळख या मुद्द्यावरनं मग मला काही शास्त्रीय संगीताची आवड आहे हे कुठून कळतं आधी मला वाटत होतं नाही आहे पण तो एक दिवस उजाडला एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या किंवा एकोणनव्वदच्या मे महिन्यातला एकोणनव्वदचा मे महिना की असं साक्षात्कार म्हणूनच उभा राहिला अशी आपली स्वची ओळख सतत चालू राहते म्हणून